नमस्कार मित्रांनो, माझे यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की त्या व्हिडिओ मार्फत म्हणजे त्या वेबसाइट मार्फत तुम्हाला तुमच्या गावातील आतापर्यंत ग्रामपंचायत मध्ये आलेला निधी केंद्र शासनाकडून असो किंवा राज्य शासनाकडून असो तुमच्या गावामध्ये किती निधी आलेला आहे, त्यातील निधी किती खर्च करण्यात आलेला आहे, कोणत्या योजनेसाठी खर्च करण्यात आलेला आहे, जवळजवळ ग्रामपंचायतमधील एका वर्षाच्या आतापर्यंतचा सर्व डाटा तुम्हाला PDF फाईलमध्ये पाहता येणार आहे, तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे। याचा सर्व हिशोब ग्रामपंचायतीमधील सर्व हिशोब तुम्हाला तुमच्या घरी बसल्या मोबाईलवर कशा प्रकारे चेक करता येणार आहे, किती निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे, कोणत्या महिन्यात करण्यात आलेला आहे, किती खर्च करण्यात आले, याची सर्व माहिती तुम्हाला घरी बसल्या मोबाईलवर चेक करता येणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तर चला मित्रांनो, मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर क्रोम ब्राउझर गुगल यावर तुम्हाला यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये ई ग्राम स्वराज ही वेबसाईट तुम्हाला ही सर्च करायची आहे। तर ही सर्च केल्याच्या नंतर तुमच्यापुढे अशा प्रकारचं एक पेज ओपन होणार आहे। या ठिकाणी पहिल्याच स्टार्टिंगला तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे ई ग्राम स्वराज। तर या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे। तुम्ही या ठिकाणी ओके केल्याच्या नंतर तुमच्यापुढे अशा प्रकारचं एक पेज ओपन होणार आहे। आता या पेजमध्ये तुम्ही सर्व डाटा बघू शकतात, महाराष्ट्रातील सर्व डाटा आहे। आता तुम्हाला तुमच्या गावातील बघायचं आहे। तर तुम्हाला या ठिकाणी बघू शकतात तुम्ही 5 ऑप्शन आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला जो काही लेखा ऑप्शन आहे अकाउंट, या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही ओके केल्याच्या नंतर तुमच्या पुढे परत अशा प्रकारचा एक पेज ओपन होणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन आहे अकाउंटिंग ATT VG रिपोर्ट, यावर तुम्हाला ओके करायचं आहे। 3 नंबरचा ऑप्शन आहे। या ठिकाणी तुम्ही ओके केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी अनेक अशा फाईल दिसतील, अहवाल दिसतील, काही याद्या दिसतील। तर तुम्हाला यातील 2 नंबरचं जे काही ऑप्शन आहे कॅश बुक रिपोर्ट, या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे। त्या ठिकाणी तुम्ही ओके केल्याच्या नंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचं एक पेज ओपन होणार आहे। तर या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, कारण हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, यामध्ये एकही चूक करायची नाही, नाहीतर तुमचा ग्रामपंचायतीमध्ये अहवाल तुम्हाला या ठिकाणी दाखविणार नाहीत। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही आल्याच्या नंतर कॅश बुक रिपोर्ट पुढे अशा प्रकारचे नावे दिसतील, महिनावार, योजना, तारीख, क्षेत्रानुसार किंवा महिनावार। तर या ठिकाणी तुम्हाला महिनावार ओके करून परत तुम्हाला या ठिकाणी ओके महिनावारवर ओके करायचं आहे वरी आणि खाली। तर मित्रांनो, आर्थिक वर्ष म्हणजे तुम्ही या ठिकाणी 2010 पासून ते 2021 पर्यंत सर्व हिशोब तुम्ही ऑनलाईन या ठिकाणी पाहू शकता घरी बसल्या। तर आपण या ठिकाणी 2019-20 मधील हिशोब पाहणार आहोत। त्यानंतर तुम्हाला राज्य म्हणजे तुम्ही कोणत्या राज्यातून आहात, तर मी महाराष्ट्रामधून आहे। तुम्ही ज्या राज्यामधून आहात तो राज्य तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। राज्य या ठिकाणी तुम्ही ओके केल्याच्या नंतर तुम्हाला लेखा अस्तित्व म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यामधील निधी पाहायचा आहे, तालुक्यामधील पाहायचा आहे, गाव पातळीवरील, तुम्ही तिन्ही ऑप्शनवर या ठिकाणी निधी पाहू शकता। पहिलं ऑप्शन आहे जिल्हा, दुसरं तालुका, तिसरं तुमचं गाव म्हणजे खेडे। तर या ठिकाणी तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन म्हणजे ग्रामपंचायत आपल्याला पाहिजे आहे, तर 3 नंबरचा ऑप्शन आपल्याला ओके करायचा आहे। 3 नंबरच्या ऑप्शनवर ओके केल्याच्या नंतर तुम्हाला जिल्हा, तुम्ही कोणत्या त्या राज्यामधील महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही जिल्हा बघितल्याच्या नंतर ओके करायचं आहे। मी या ठिकाणी परभणी टाकतो। तर या ठिकाणी तुम्हाला ब्लॉक निवडायचा आहे। ब्लॉक म्हणजे तुमचा तहसील, सर्वांची तहसील हा तालुक्या वाचते, तुम्हाला तालुका या ठिकाणी टाकायचा आहे। तालुका टाकल्याच्या नंतर तुम्हाला त्या तालुक्यामधील तुमचं गाव, सर्व गावांच्या याद्या दिसतील तुम्हाला या ठिकाणी, त्या तालुक्यामधील तुमचं गाव, तुम्ही कोणत्या गावात राहता, तुम्हाला कोणत्या गावातील ग्रामपंचायतचं सर्व निधी पाहायचा आहे। तर या ठिकाणी तुम्हाला कोल्हा या गावावर ओके करा, तुमचं गाव बघा तुम्ही कोणत्या गावामध्ये राहता, तो गाव तुम्हाला ओके करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला महिना, तुम्हाला कोणत्या महिन्यातील हिशोब पाहायचा आहे, तर मी या ठिकाणी मार्च करतो। एवढं झाल्याच्या नंतर मित्रांनो, अशा प्रकारची ही माहिती आहे, तुम्ही परत एकदा बघू शकतात, अशा प्रकारची ही माहिती भरायची आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असला तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे। हा कॅप्चा कोड आहे,
तुम्हाला या रकान्यामध्ये न चुकता टाकायचा आहे कॅप्चा कोड। तर मित्रांनो या ठिकाणी कॅप्चा कोड आपण टाकलेला आहे, तर या ठिकाणी तुम्हाला अहवाल मिळवा या ऑप्शनवर तुम्हाला ओके करायचं आहे। या ऑप्शनवर तुम्ही ओके केल्याच्या नंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे एक प्रोफाईल येईल की पीडीएफ येईल, तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची आहे, त्या महिन्यातील पीडीएफ आहे। तर या ठिकाणी बघू शकता तुमच्या गावातील सर्व अहवाल। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी रिसीव्ह, म्हणजे तुमच्या गावामध्ये केंद्र शासनाकडून किंवा राज्य शासनाकडून किती निधी व कोणत्या तारखेला जमा झालेला आहे हे तुम्हाला इकडच्या साईटला पाहता येणार आहे। व दुसरीकडील साईट आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता पेमेंट्स, म्हणजे किती खर्च झालेला आहे, कोणत्या महिन्यात खर्च झालेला आहे, त्या निधीमधून कोणत्या तारखेला झालेला आहे, चेकबुक कोणतं आहे, याची सर्व माहिती। तर आपण या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो की या ठिकाणी बघा ओपनिंग बॅलेन्स, म्हणजे या ठिकाणी टोटल बँकेमधील बॅलेन्स 2019 व 20 मधील मार्च महिन्याचे। तर या ठिकाणी बघू शकता 34,08,148 रुपये बॅलेन्स ग्रामपंचायतीमध्ये होते। त्यानंतर या ठिकाणी कॅश बघू शकतात, व सर्वात महत्त्वाचं 3/3/2020 म्हणजे या ठिकाणी 3 तारखेला मार्च महिन्या 2020 हा निधी प्राप्त झालेला आहे ग्रामपंचायतीमध्ये। त्यानंतरचा निधी देखील तुम्ही बघू शकतात कुठून आलेला आहे, NA60 म्हणजे याकडून निधी आलेला आहे, ते शासनाचा कोड असतो। तर अशा प्रकारे तुम्ही निधी बघू शकतात किती निधी तुमच्या याच्यामध्ये जमा आहे। आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो या साईटला तुम्ही बघू शकतात कुठे निधी खर्च करण्यात आलेला आहे त्या महिन्यामध्ये, कोणत्या योजनेत खर्च करण्यात आलेला आहे, व्हाउचर नंबर आहे या ठिकाणी तुमचा व्हाउचर नंबर, व सर्वात महत्त्वाचा चेक नंबर देखील आहे, कोणत्या चेकनुसार हे पैसे उचलण्यात आलेले आहेत, कुठे खर्च करण्यात आलेले आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मित्रांनो 3/3/2020 म्हणजे 3 तारखेला मार्च महिन्यात 2020 या ठिकाणी बघू शकतात 1,980 रुपये कॅश हे काढण्यात आलेले आहेत। प्रॅक्टिकल काय आहे, कशासाठी काढण्यात आलेले आहेत, तर या ठिकाणी बघू शकतात TCL साठी काढण्यात आलेले आहेत। टोटल अमाऊंट किती आहे 1,980। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकतात। त्यानंतर निधी काढण्यात आलेला आहे 9 मार्च 2020। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं किती उचलण्यात आलेलं आहे, तर या ठिकाणी बघा 12,600 रुपये हे बँकेतून उचलण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकतात कोणत्या कामासाठी हा खर्च निधी करण्यात आलेला आहे। प्रॅक्टिकल्स, नोकर पगार म्हणजे कामगारांसाठी हा निधी काढण्यात आलेला आहे 12,600 रुपये। त्यानंतर परत या ठिकाणी तुम्ही बघू शकतात नोकर पगारसाठी परत या ठिकाणी 13/3/2020 4,200 रुपये काढण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या तुमच्या ग्रामपंचायतीमधील सर्व निधी, किती निधी ग्रामपंचायतीमध्ये आलेला आहे, किती निधी खर्च करण्यात आलेला आहे, कोणत्या योजनेसाठी खर्च करण्यात आलेला आहे, कोणत्या कामासाठी खर्च करण्यात आलेला आहे, याची सर्व माहिती तुम्ही घरी बसल्या मोबाईलवर चेक करू शकतात। तर मित्रांनो अशा प्रकारे ही एक अपडेट होती, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे ही। जर अपडेट जर तुम्हाला खरंच आवडली असेल तर नक्की लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवर आणत असतो। तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांसाठी व ग्रामीण भागामध्ये शेअर करा। तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, तुमच्या काही प्रश्न असतील खाली मला कमेंट करा। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद।